आणि कोरोनाच्या संदर्भाने एक महत्वाची अपडेट आहे, ती म्हणजे राज्य सरकारकडून धार्मिक स्थळं बंद करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं, मात्र राज्य सरकारच्या सूचनांची पायमल्ली करत अनेक ठिकाणी दर्गा मशिदी सुरूच असल्याचं पाहायला मिळालेलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धार्मिक स्थळं जी आहेत ती बंद करण्यात आलेली आहेत. मंदिरं, चर्च ही बंद करण्यात आलेली आहेत, मात्र दर्गे जे आहेत ते सुरू आहेत. मात्र या दर्ग्यांवरती गर्दी जी आहे ती पूर्णपणे कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता आपण आहोत हाजी अली दर्ग्यावर. खरं तर हाजी अली दर्ग्यावर मोठ्या प्रमाणात लांबून लोक येतात. राज्य सरकारकडनं आवाहन करण्यात आलं होतं की काही दिवसांसाठी धार्मिक स्थळं जी आहेत ती बंद करण्यात यावी, मात्र दर्गे जे आहेत ते सुरुवात. व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बारोटसह विशाल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. पुणे शहरात वाढता कोरोना रोगाचा प्रादुर्भाव पाहता अनेक ठिकाणी बंद करण्याचा निर्णय जो आहे तो स्वयंपूर्तीने घेतला जातोय किंवा शासन आदेशाने बंद जे आहे ते करण्यात येत आहे. एकूणच अगोदर शाळा, कॉलेज, महाविद्यालय, जिम आणि उद्याने असतील किंवा ते बंद केल्यानंतर खरं तर पुण्यातील अनेक मंदिरं जी आहेत ती बंद करण्यात आली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर खरं तर मी आता पुण्यातल्या डेक्कन परिसरामध्ये आहे, ज्या ठिकाणी हाजी मक्केशाह मस्जिद आहे. अनेक मशिदी बंद असल्या तरी काही ठिकाणी मशिदी चालू आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे. खरं तर कालपर्यंत कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रातले अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत हे बंद करण्यात आलेले आहेत. खरं तर मस्जिद आणि दर्ग्यांची काय परिस्थिती आहे हे आपण बघणार आहोत. मी नाशिकच्या एका प्रसिद्ध दर्ग्याच्या बाहेर आहे. इथंही अशा प्रकारे बोर्ड्स लावण्यात आलेले आहे की गर्दी करू नका म्हणून. जे काही प्रिकॉशन घेण्याचे सगळे गोष्टी आहेत ते इथे घेताना आपल्याला बघायला मिळत आहे. जगामध्ये येऊन नमाज करण्यापेक्षा घरी नमाज अदा करा असं आवाहन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मंदिरांच्या पाठोपाठ आता मस्जिद किंवा दर्गा असतील इथली गर्दी हळूहळू कमी होताना बघायला मिळत आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक. राज्यभरामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. औरंगाबादमध्ये देखील एक कोरोना बाधित महिला रुग्ण आढळली होती आणि याच अनुषंगाने राज्य सरकार मोठ्या प्रमाणात उपाययोजना करत आहे. एकूणच जर उपाययोजना करताना आपल्याला पाहायला मिळतं, मात्र औरंगाबादमध्ये जवळपास 200 आसपास मस्जिद आणि दर्ग्याचे ठिकाण आहेत. त्यापैकी एकही ठिकाण जे आज बंद करण्यात आले. सकाळीच या दामा मस्जिदीमध्ये नमाज पाडला, त्यानंतर 1 वाजता देखील नमाज झालेला आहे. कॅमेरापासून संतोष शिसाडचा अशोक कारके, जय महाराष्ट्र, औरंगाबाद.